राज्य उत्पादन शुल्क अविभाग नाशिक या पथकानं 29 जूनला आषाढी एकादशीच्या ड्राय डेच्या दिवशी वाल्मिक नगर पंचवटी नाशिक किंवा विभागामध्ये हातबट्टे गावठी दारू विक्रीच्या अवैध धंद्याविरोधात कारवाई केली आहे। यामध्ये 520 लिटर हातबट्टीची गावठी दारू, इतर साहित्यामध्ये 2 प्लॅस्टिक ड्रम, 4 प्लॅस्टिकच्या कॅन, 19 रबरी ट्यूब असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये चेतन रवी पाटील हा आरोपी फरार आहे। ही कारवाई विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, वा ह तडवी विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग, तसंच शशिकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या अविभागाच्या कारवाईमध्ये निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, दुय्यम निरीक्षक भावना भिरड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडित, जवान वीरेंद्र वाघ, राहुल जगताप, विजय पवार, गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली। पंचवटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार कुलकर्णी, पोलीस नाईक नाईक, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई महाले यांच्या मदतीनं ही कामगिरी पार पाडण्यात आली। जनतेला आवाहन करण्यात आलं असून अवैध मद्यनिर्मिती, अवैध मद्य विक्री तसंच अवैध मद्य वाहतुकीसंदर्भामध्ये कोणतीही माहिती आढळल्यास महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या कार्यालयावर दूरध्वनी करून संपर्क करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। एकादशीनिमित्त कोरडा दिवस असल्याने आमचे विभागाचे आयुक्त माननीय विजय सुरूशी साहेब यांच्या आदेशानुसार व आमच्या नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक माननीय श्री गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाघाडी पंचवटी येथे दारूबंदी गुन्ह्यात आम्ही छापा टाकला। सदर ठिकाणी आम्ही छापा टाकला असता तेथे आम्हाला 520 लिटर तयार गावठी दारू मिळून आलेली आहे आणि अजून सर्व मुद्देमाल मिळून 32,000 मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आलेला आहे। हा जप ही कारवाई करत असताना तिथे कोणी इसम मिळून आलेला नाही आहे, पण आम्ही सदर मुद्देमालाबाबत अधिक चौकशी तपास केला असता हा मुद्देमाल चेतन रवी पाटील या इसमाचा असल्याचे समजले आहे। त्यानुसार गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। पुढील तपास मी स्वतः निरीक्षक योगेश सावकरकर करत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू, नाशिक।